आपल्या पोरांना एकच प्रश्न सतावतोय की माही रिटायर झाल्यानंतर काय करणार आहे, काय कार्यक्रम असणार आहे तुझा एम एस, थोडक्यात सांग प्लीज. भया बारक्यापणापासूनच मला वड्या वगळीनं मासं खेकडं धरायला छंद होता. आता तो छंद मला वड्या वगळी पुरता मर्यादित न ठेवता त्याच्या कक्षा रुंदवा येत आहे, म्हणून मी पार्श्वनी उजनीत मासेमारी करणार. ही जगावेगळी वाट स्वीकारताना पोटात गोळा येतोय का, घरच्यांचा काही विरोध वगैरे? अरला का, घरच्यांचा तर विरोध मला क्रिकेट खेळायला पण होता. ती मस्त म्हणत होती एमपीएससी यूपीएससी कर, पण बंडखोरी आपल्या नसा नसात भिनली. आपला थॉट म्हणजे हेलिकॉप्टर शॉट. म्हणजे ज्या हाताने वर्ल्ड कप पकडला तेच हात आता खेकडे झिंगे आणि चिंगळ्या पकडणार. तुला ह्या हातांचा महिमा काय सांगू भया, ह्या हातानं आजपर्यंत कितीतरी बिंडकुळ्या दानव धरलेत, अरे कितीतरी खेकड्यांच्या नांग्याचं वार झेलेत. बघ ह्याच्या खाना खुना आज पण ह्या हातावर दिसतेत तुला. म्हणून मी माझ्या पंचायत समितीकडं 4 वर्षापूर्वी मागणी केली की मला मास धरायला गलत काय, तर त्यांनी कालच ती पाठवलीत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी टेबला खाल नाटाने पण घेतलं नाही. हे बघ मस्तपैकी ग्लव्स घालायचा, जाबून धरायचा, इथं दानव बिंडकुळ्या लावायच्या, आला मासा की मचका मारून धरायचा. आख्या सोलापूर जिल्ह्यात असा प्रयोग कोणी केला नाही. आता पुण्याच्या मॅरेटमध्ये उजनीच मासा जाणार. पण मासे धरण्याचं तंत्र तू कुठे शिकला आहेस काय? तंत्र आला का, माशाला पवायला आणि माहीला मासं धरायला कुणीच शिकवू शकत नाही. नाही म्हणायला सायमंडाच्या अँड्रू कड मी 2.5 महिन्याचा डिप्लोमा केलाय, आणि प्रॅक्टिस तर मी स्टंपाच्या मागं दर मॅचलाच करायचो. आला मासा की मारढाय, आली चिंगळी की मारढाय, आली मरळ की मारढाय. हा तयारी तर जोरदार झाली बघा. म्हसोबाच्या कृपेने तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत मेस, आणि मला झिंगे आवडतात तर टेंभुर्णी मधून लवकरच झिंग्याच्या एका झिंझिन झिंगाट पार्टीचं आमंत्रण येईल अशी आशा करतो. हा नक्कीच नक्कीच करूयात आपण. युवराजनं पण आता सेकंड हँड होडी घेतली, आणि नेहरा पण आता मोठ्या मानून छोट्या हाती घेऊन इंदापूरला मासे काय जाणार, त्यामुळे बाहेर आता जाळ धूर पाऊस पाणी आणि हवा आपलीच असणार.